महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा जेवणाच्या सुट्टीनंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालेली आहे सध्या शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद सुरू झालाय शिंदे गटाच्या वतीनं जेवणाच्या अगोदर सुद्धा युक्तिवाद सुरू होता आणि आता शिंदे गटाच्या वतीनं कोणते महत्वाचे मुद्दे या सुनावणी दरम्यान मांडले जातात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नवा रेबी या, या प्रकरणासंदर्भात सध्या ही सुनावणी सुरू आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देत आहे आणि हा निर्णय आज येतो का याकडे लक्ष लागले आहे सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीनंतर महाराष्ट्राच्या संपूर्ण सत्ता संघर्षावर काही मोठा परिणाम होणार का सत्ता पालट महाराष्ट्रामध्ये होण्याची या सुनावणीमधनं काही चिन्ह आहेत का असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळासमोर आहेत यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नबाम रेबिया केस ही केस महाराष्ट्रातल्या सगळ्या परिस्थितीवर लागू होते का संदर्भात सध्या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे शिंदे गटाच्या वतीनं संदर्भात युक्तिवाद करत असताना हरीश साळवे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की हा मुद्दा महाराष्ट्राचा विचार करता आता फक्त अॅकॅडमिक मुद्दा राहिलाय अशी माहिती मुद्दा त्यांनी न्यायालयासमोर मांडला मात्र चीफ जस्टिस यांनी हा मुद्दा खोडून काढला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही सुनावणी सुरू आहे या अगोदर ठाकरे गटाच्या वतीनं काल युक्तिवादाला सुरुवात झाली होती काल बराच वेळ ठाकरे गटाच्या वतीनं युक्तिवाद करण्यात आला आणि त्यानंतर आज शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा आजच्या या युक्तिवादामध्ये समोर आला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा जर उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते आणि त्यांनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती काहीशी वेगळी असती काही मुद्द्यांचा विचार करता आला असता असाही मुद्दा हरीश साळवे यांनी या सुनावणी दरम्यान मांडलाय आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडे आत्ताच्या सुनावणी संदर्भातली अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांत आय थिंक प्रशांत पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये पुन्हा एकदा प्रशांतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू प्रयत्न करूयात मात्र आत्ताची महत्वाची अपडेट सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा हा सलगचा दुसरा दिवस आहे कालपासून या सुनावणीला सुरुवात झाली आहे सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढं या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आणि ठाकरे गटाची एक महत्त्वाची मागणी आहे की या संपूर्ण सुनावणीमधला एक जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नवाम रेबिया केसचा या संदर्भातली सुनावणी ही सात जजेसच्या बेंचेस बेंच पुढे व्हावी म्हणजे मोठ्या बेंच पुढे व्हावी अशी मागणी ठाकरे गटानं केलेली आहे अर्थात ही मागणी सुप्रीम कोर्टाकडनं मान्य होते की सुप्रीम कोर्ट आहे त्याच पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करते याकडे सुद्धा लक्ष आहे आणि आजच्या सुनावणीमधला हाही एक महत्वाचा मुद्दा आहे पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात प्रशांत Uh, साहजिक आहे की नीरज किशन कौल यांचा शिंदे गटाच्या वतीनं हा युक्तिवाद पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अपात्रतेची नोटीस आल्यानंतरचं त्यांचं वर्तन याच्या संदर्भातले मुद्दे ते उपस्थित करतायत आणि uh, कशाही पद्धतीनं जेव्हा अपात्रतेची नोटीस येते त्याच्यानंतर त्यांनी त्या पदावरती राहणं हे का योग्य नाही आहे हे ते सांगण्याचा प्रयत्न कोर्टाला करतायत साहजिक आहे की या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान दोन जे निर्णय आहेत ते विधानसभा अध्यक्षांच्या एकूण वर्तराबाबत खूप महत्त्वाचे आहेत एकतर एकोणीसशे ब्याण्णवचं किहो तो जजमेंट आणि दुसरं म्हणजे दोन हजार सोळाचं नबाम रेबिया अरुणाचल प्रदेशचं जजमेंट एकोणीसशे ब्याण्णवच्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेसंदर्भात जे काही अधिकार आहेत ते सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च आहेत हे मान्य केलेलं आहे म्हणजे त्यांचं जे अधिकार क्षेत्र आहे बाबतीतलं ते कोर्टानं मान्य केलेलं आहे त्याच्या बरोबर उलट दोन हजार सोळाचं एक जजमेंट आहे अरुणाचल प्रदेशचं ज्याच्यामध्ये जेव्हा त्यांच्या विरोधातच ह्याची अविश्वासाची नोटीस असते तेव्हा त्यांना कुठलेही अधिकार येत नाहीत घेता येत तर या संदर्भातलं ते जजमेंट आहे आणि कपिल सिब्बल यांचा कालचा मुद्दा पण हाच होता की केवळ एका व्यक्तीनं नोटीस दिली म्हणून विधानसभा अध्यक्षांसारखं संवैधानिक पद धोक्यात येऊ शकतं का हा त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्याला काउंटर करण्यासाठी आता नीरज किशन कौल हा युक्तिवाद करतायत की हो घटनेच्या नियमांनुसार त्यांचं जे वर्तन आहे ते याच नियमांमध्ये असायला हवं कारण जर तसं नाही झालं तर ते काय काय करू शकतात हे सांगण्याचा सा प्रयत्न नीरज किशन कौल या ठिकाणी करत आहेत आणि त्यामुळं काही महत्वाचे मुद्दे जे या सत्ता संघर्षाची सुरुवात जिथून झाली तिथपासूनचे समोर येत आहेत कारण सत्ता संघर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू झाला तर शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी सोळा आमदारांवर अपात्रतेची नोटीस काढली होती मात्र यानंतर हे सगळे आमदार न्यायालयामध्ये गेले न्यायालयानं या नोटीसीला उत्तर देण्यासाठी काही दिवसांची मुदतवाढ दिली आणि तोपर्यंत महाराष्ट्रामधला सत्ता संघर्ष पुढच्या पातळीवर गेला त्यानंतर अधिवेशन बोलवण्यात आलं बहुमत चाचणी झाली आणि या बहुमत चाचणीच्या अगोदरच उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आता ही सगळी प्रकरण नेमकी केव्हा केव्हा घडली कोणत्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी कसा संबंध आहे या सगळ्या जोडणारी एक महत्वाची केस, नबाम रेबिया केस त्यामुळे ही केस महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान लागू होते का जशीच्या तशी लागू करता येते का की या केसचा फक्त आधार घेता येतो या सगळ्यावर सध्या कात्याकूट युक्तिवादामधला सुरू आहे ठाकरे गटाच्या वतीने आधी युक्तिवाद झालेला आहे आणि त्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर नीरज किशन कौल हे सुद्धा युक्तिवाद देत आहेत शिंदे गटाकडून नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे अध्यक्षांचे अधिकार आणि इतर बाबी या संदर्भात प्रामुख्यानं त्यांचा हा युक्तिवाद सुरू आहे जर अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीनं एखाद्या आमदाराला अपात्र ठरवलं तर केवळ आमदार वर, आमदारावरच नाही तर संपूर्ण मतदारसंघावर अन्याय होतो असाही एक मुद्दा त्यांनी सध्या न्यायालयासमोर उपस्थित केलाय त्यामुळे सोळा आमदारांवर जर अपात्रतेची कारवाई झाली असती तर नेमकं काय झालं का असतं यासंदर्भातला युक्तिवाद सध्या नीरज किशन कौल यांच्याकडनं करण्यात येतोय आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली नाही आणि त्यामुळं त्यानंतरच्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या असं ठाकरे गटाच्या वतीनं सांगण्यात आलंय आणि त्यामुळं अध्यक्षांचे अधिकार नेमके काय अध्यक्षांना त्यांचे अधिकार वापरण्याची मुभा मिळाली की नाही हे सगळे मुद्दे सध्या या युक्तिवादामध्ये महत्वाचे आहेत ठाकरे गटाच्या वतीनं अध्यक्षांना कोणते अधिकार मिळायला हवे होते या यासंदर्भातला युक्तिवाद झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीनं याच मुद्द्यांवर युक्तिवाद सुरू आहे आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडे युक्तिवादामधले पुढचे अपडेट जाणून घेण्यासाठी प्रशांत कविता यु या युक्तिवादामध्ये जेव्हा वकील आर्ग्युमेंट करतायत तेव्हा न्यायपीठावरनं सुद्धा काही त्यांना प्रतिप्रश्न येत आहेत mm -hmm. नीरज किशन कौल आता नबाम रेबिया केसचा जो हवाला देत होते त्याच्यामध्ये न्यायमूर्ती मिश्रा यांच्या एका विधानाचा त्यांनी हवाला दिला की ज्या क्षणी स्पीकरच्या विरोधात नोटीस दिली जाते त्याच्यानंतर मग त्याचं वर्तन जे आहे ते पक्षपाती होण्याची सुद्धा शक्यता वाढते आणि त्यामुळं या स्थितीमध्ये त्यांचं म्हणजे एकदा नोटीस आल्यानंतर त्यांनी परत कारवाई जी आहे म्हणजे विशेषतः अपात्रतेसंदर्भातली की जी एक ज्युडिशियल कारवाई आहे त्यांना त्या स्थितीमध्ये ज्युडिशियल अधिकार प्राप्त आहेत तर ती त्यांनी करू नये असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यावरती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक प्रतिप्रश्न केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की पण मग अशा पद्धतीनं त्यांचे हात बांधण्यासाठी तुम्हाला केवळ एक नोटीस पुरते म्हणजे केवळ एका व्यक्तीनं जरी नोटीस दिली तरी सुद्धा ती जी आहे ती सगळी प्रक्रिया अध्यक्षांची किंवा त्यांचे हात बांधले जातात जे की आपण महाराष्ट्राच्या केसमध्ये पण पाहिलेलं आहे तर त्याच्यावरती न्यायमूर्ती नरसिंहा यांनी सुद्धा नीरज किशन कौल कौल यांना या सगळ्या संदर्भातले जे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्या म्हणण्याचे ते दाखवायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर नीरज किशन कौल यांचं पण म्हणणं की म्हणजे हो की या नोटिशीचा गैरवापर होण्याची शक्यता असते ती काय आम्ही पूर्णपणे नाकारत नाही किंवा त्या संदर्भात सुधार सुद्धा होऊ शकतो पण म्हणून अशा कृत्यांमुळे नबाम रेबियाचा निकालच चुकीचा आहे हे म्हणणं सुद्धा योग्य नाहीये असं नीरज किशन कौल या ठिकाणी सांगताना दिसत आहेत त्याच्यामुळं हे पोस्ट लंच जे आर्ग्युमेंट चालू आहे ते सुद्धा आपल्याला त्या विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबद्दलचं नोटिशीबद्दलचंच होताना होताना दिसतंय आता बघावं लागेल की प्रतिप्रश्न जो न्यायमूर्तींनी उपस्थित केलेला आहे त्याच्यावरती कौल पुढं अजून काय म्हणत आहेत बरोबर आहे या याकडे आपल्याला आपलं लक्ष असेलच कारण नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय या संदर्भात पुढचं पाऊल नेमकं काय उचलतं याकडेही लक्ष असेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट